श्री स्वामी समर्थ मी प्रांजली बघा जे स्वामी सेवेमध्ये आहेत जे स्वामी सेवेकरी आहेत स्वामींचे भक्त आहेत त्या प्रत्येकाने एक वेळा तरी स्वामी सारामृताचं पारायण केलं असेल स्वामी सारामृताचा पाठ केला असेल स्वामी चरित्र सारामृत किंवा स्वामी समर्थ सारामृत हा एक दिव्य ग्रंथ आहे दिसायला छोटा आहे पण या ग्रंथाचं सामर्थ्य खूप महान आहे अगदी या ग्रंथाने अनेक जणांचं आयुष्य बदललेलं आहे काही जणांना साक्षात स्वामींचं दर्शन झालेलं आहे स्वामींचा कृपा आशीर्वाद मिळाला आहे मोडलेले संसार सुरळीत झालेले आहेत लोकांना नोकरी मिळालेली आहे संतान प्राप्ती झालेली आहे अगदी जी इच्छा मनामध्ये ठेवून आपण या सारामृत ग्रंथाचं वाचन करतो पठण करतो ती प्रत्येक इच्छा महाराजांच्या कृपेने त्या भक्तांच्या स्वामी सेवेकरांच्या पूर्ण झालेल्या आहेत अशा या स्वामी सारामृत ग्रंथाचे एक आसनी पारायण कसं करायचं याबद्दल आपण माहिती घेणार आहोत तर बघा आपण नित्यसेवेमध्ये स्वामीचरित्र सारामृताचे रोज तीन अध्याय वाचत असतो किंवा आपण गुरुवारी याचं पारायण करत असतो किंवा एकवीस दिवसामध्ये रोज एक अध्याय अशा पद्धतीने सुद्धा आपण याचं पारायण करत असतो पण सर्वात प्रभावशाली एक आसनी जर आपण स्वामी सारामृताचं पारायण केलं तर असं म्हटलं जातं की आपल्या जा ज्या इच्छा आहेत त्या त्वरित पूर्ण होतात तुम्ही संकल्पयुक्त म्हणजे स्वामी सारामृताचे अकरा एक आसनी पारायण तुम्ही एकवीस एक आसनी पारायण तुम्ही एकावन्न एक्केचाळीस एक आसनी पारायण करण्याचासुद्धा संकल्प करू शकता किंवा तुम्ही अगदी गुरुवार सुद्धा एक आसनी पारायण करू शकता किंवा तुम्ही जेव्हा तुमच्या मनामध्ये आलं की मला स्वामी सारामृताचं एक आसनी पारायण करायचं आहे त्या दिवशी सुद्धा सुद्धा तुम्ही हे पारायण करू शकता हे पारायण करण्यासाठी आपल्याला तुम्ही आपल्या देवघरासमोर बसून आपण आसन टाकलं देवासमोर दिवा लावला अगरबत्ती लावली आणि अगदी पारायण केलं तरीही चालेल किंवा तुम्हाला स्पेशल पूजा मांडणी करायची असेल तर पूजा मांडणी करूनसुद्धा तुम्ही हे पारायण करू शकता पण हे कंपल्सरी नाही आहे हे सर्वस्वी आपल्या मनावर आहे की पूजा मांडणी करून करायचं आहे का आपल्याला देवघरासमोर बसून करायचं आहे हे जे पारायण आहे ते आपण सकाळी म्हणजे आपलं ब्रह्ममुहूर्तापासून ते सूर्यास्तापर्यंत किंवा संध्याकाळपर्यंत कधीही करू शकतो असं काही बंधन नाहीये फक्त दुपारी बारा ते साडेबारा या वेळेमध्ये आपल्याला ही सेवा करायची नाहीये कारण ही जी वेळ आहे ती दत्त महाराजांची भिक्षा मागण्याची वेळ आहे सकाळी देवपूजा झाल्यानंतर करू शकतो दुपारी वेळ असेल तेव्हा करू शकतो किंवा सायंकाळी दिवे लागणीला केलं तरी चालेल किंवा दिवसभरामध्ये कधी आपल्या वेळेनुसार आपल्याला हे स्वामी सारामृताचं सा एक आसनी पारायण करायचं आहे आता सर्वात महत्त्वाचं एक आसनी पारायण म्हणजे काय स्वामी चरित्र सारामृतामध्ये एकूण एकवीस अध्याय आहेत तर एक आसने म्हणजे आपण आता देवघरासमोर आसन टाकलं किंवा आपण पूजा मांडणी केली आहे तिथे आसन टाकलं तर त्या आसनावर बसायचं आणि पहिल्या अध्यायापासून ते एकवीसव्या अध्यायापर्यंत मध्ये न उठता कोणाशीही न बोलता आपल्याला कंटिन्यू हे एकवीस अध्याय वाचन करायचे आहेत स्वामी चरित्र सारामृताचा सा एक पाठ करण्यासाठी म्हणजे एक पारायण करण्यासाठी तुम्ही जर रेग्युलर करत असाल तर तुमचं दीड तासामध्ये पारायण होतं बऱ्याच जणांचं एक तासामध्ये सुद्धा पारायण होतं तुम्ही जर नवीन असाल वाचनाची स्पीड जर कमी असेल तर आपल्याला दोन ताससुद्धा लागू शकतात पावणे दोन दोन म्हणजे आपल्या वाचनाच्या स्पीडवर ते आहे एवढा वेळ आपल्याला लागू शकतो स्वामी चरित्र सारामृताचं एक पारायण म्हणजे काय एक पाठ म्हणजे काय तर किंवा एक आसणी पारायण म्हणजे काय एकाच जागेवर बसून एकाच वेळेला मध्ये न उठता मध्ये कोणाशीही न बोलता हे पूर्ण एकवीस अध्याय वाचन करणे याला आपण म्हणतो स्वामी सारामृताचा एक पाठ स्वामी सारामृताचं एक पारायण किंवा स्वामी सारामृताचं एक आसणी पारायण तर हे पारायण आपण संकल्प घेऊन सुद्धा करू शकतो संकल्प कसा करायचा हा व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे तो तुम्ही बघू शकता आणि तशा पद्धतीने जर आपण संकल्प करून हे पारायण केलं तर आपली जी इच्छा आहे ती त्वरित पूर्णत्वास जाते स्वामींची कृपा आपल्याला मिळते बघा आयुष्यामध्ये आपल्या कुंडलीतील सगळे ग्रह निगेटिव्ह असतील आणि जर आपला गुरुग्रह जर पॉझिटिव्ह असेल तर त्या सगळ्या निगेटिव्ह ग्रहांचा आपल्या आयुष्यावर काहीही परिणाम होत नाही कारण आपला गुरुग्रह जो आहे तो स्ट्रॉंग आहे म्हणजे काय आपल्या पाठीशी गुरूंचा आशीर्वाद आहे आपलं गुरु पाठबळ जे आहे ते स्ट्रॉंग आहे तर आपलं गुरु पाठबळ स्ट्रॉंग करण्यासाठी आपला गुरुग्रह जर स्ट्राँग असेल तर आपल्याला सुख समृद्धी ऐश्वर प्रत्येक कामात यश याची प्राप्ती होत असते त्यामुळे आपल्या गुरूंचा आशीर्वाद लाभण्यासाठी वेळोवेळी तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा किंवा तुमची इच्छा होईल तेव्हा आपण स्वामी सारा मृताचं एक दिवसीय एक आसनी किंवा एक पाठ एक पारायण किंवा संकल्पयुक्त तुम्ही कितीही पारायण याचे करू शकता आपण संकल्पयुक्त समजा पारायण करतोय अकरा दिवस पारायण करतोय किंवा सात दिवस रोज एक पाठ असं पारायण करतोय किंवा सात दिवसामध्ये पूर्ण पारायण करतो आहे किंवा ज्या दिवशी आपण एकासनी एक दिवसीय पारायण करतोय तर त्या दिवशी आपल्याला ब्रह्मचर्याचं पालन करायचं आहे नॉनव्हेज आपल्या घरात बनवायचं सुद्धा नाही आपल्या घरामध्ये खायचं सुद्धा नाही त्या दिवशी शक म्हणजे शक्य तितकं आपल्याला पराण्ण घ्यायचं नाही आहे परायण्ण घेतलं तर आपल्याला गायत्री मंत्राचा जप करायचा आहे तुम्ही कितीही करू शकता एक माळ अकरा माळ जेवढा असेल तेवढा एक माळ म्हणजे एकशे आठ वेळा अशा पद्धतीने आपण करू शकतो आणि परत आपल्याला दुसऱ्या दिवशी जी पूजा मांडणी वगैरे आहे ती उचलायची आहे त्या दिवशी पारायण झाल्यानंतर आपल्या घरामध्ये आपल्याला जेवणासाठी जो आपण स्वयंपाक बनवलेला आहे त्याचा नैवेद्य दाखवायचा महाराजांची आरती करायची परत आपलं पारायण झाल्यानंतर आपली जी इच्छा आहे मी कशा कशासाठी हे पारायण केलं आहे ते महाराजांसमोर बोलून दाखवायचं आणि हे पारायण करायचं आहे अगदी साध्या सोप्या पद्धतीने आपण असं हे एक आसनी पारायण स्वामी सारामृताचं करू शकतो श्री स्वामी समर्थ